जय श्री राय मित्रांनो, माझं नाव सोपा आहे, तुम्ही बघता आपलं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, बघू शकता जो आजचा व्हिडिओ आहे तो आपला टेक्स्ट एडिटिंगवरती आला आहे. आणि मित्रांनो, मी बऱ्याच दिवसानंतर माझं जे इंस्टाग्रामचं DM आहे ते बघितले. आणि मित्रांनो, मी काल जवळपास 20-30 लोकांना इथे रिप्लायसुद्धा दिले. आणि त्यामधले मित्रांनो, मला भरपूर लोकांचे जे कॉमन मेसेज होते की तू टेक्स्ट एडिटिंग कसा करतो. तर मित्रांनो, भरपूर लोकांचे ह्याच मेसेज होता, त्यामुळे मित्रांनो मला असं विचारायला की आपण या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर मित्रांनो, बघू शकता जो आजचा आपला टॉपिक आहे की जे सिनेमॅटिक टेक्स्ट असतात ते तुम्ही कसे बनवू शकता. आणि आता भरपूर लोकांना मित्रांनो याबद्दल माहिती असेल, कारण मित्रांनो जे आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना याबद्दल माहिती असेल. बट मित्रांनो, आपल्यासोबत काही काही नवीन सबस्क्रायबरसुद्धा जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो आपला स्पेशल व्हिडिओ आहे. जर ज्यांना या व्हिडिओबद्दल माहिती असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. बट मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण यामध्ये तुम्हाला नवीनसुद्धा काहीतरी इथं शिकायला मिळेल. त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा माहीत आहे आपल्या डिझायनिंगमध्ये किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये, बॅनर एडिटिंगमध्ये जे टेक्स्ट असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्यावरूनच मित्रांनो जे आपली बॅनरची जी क्वालिटी झालं, त्यानंतर वेगळी ओळख तिथं निर्माण होते. आता समज तुमच्यासमोर सध्या इथे दोन टेक्स्ट तुम्हाला दिसत असतील. एक जे स्टार्टिंगचं जे टेक्स्ट आहे पहिलेवालं, ते जे टेक्स्ट आहे ते एकदम सिम्पल आहे. आणि जे सेकंड टेक्स्ट आहे ते एक सिनेमॅटिक टेक्स्ट आहे. आणि मित्रांनो, यामधील मी तुम्हाला सांगितलं की यामधील एक टेक्स्ट सिलेक्ट करा, म्हणजे जे एक स्टार्टिंगला एक सिम्पल टेक्स्ट आहे आणि जे सेकंड टेक्स्ट आहे ते सिनेमॅटिक टेक्स्ट आहे. आणि मित्रांनो, बरेच जे लोक आहेत ते सिनेमॅटिकवालं जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करतील, कारण मित्रांनो त्याच्यामध्ये एक वेगवेगळे इफेक्ट दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण टेक्स्चर यूज केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, भरपूर लोक जे सिनेमॅटिकवालं जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करतील. तशाच प्रकारे मित्रांनो, तुमच्यासमोर दोन पोस्टर तुम्हाला पाहायला मिळत असेल. एक जे पोस्टर आहे मित्रांनो, त्याच्यावर आपण सिम्पल टेक्स्ट इथे यूज केलं आहे. आणि मित्रांनो, जे सेकंड पोस्टर आहे त्याच्यावरती आपण सिनेमॅटिकवालं जे टेक्स्ट आहे ते तिथे यूज केलं आहे. जर मित्रांनो यामधलं मी तुम्हाला विचारलं की यामधलं एक पोस्टर सिलेक्ट करा, तर मित्रांनो भरपूर जे लोक आहेत ते सेकंडवालं पोस्टर सिलेक्ट करतील. कारण मित्रांनो, त्या पोस्टरवरती जे टेक्स्ट आहे ते त्या क्वालिटीचं तिथे यूज केलं आहे. आणि जे टेक्स्ट आहे ते त्या पोस्टरसोबत तिथं मॅच होत आहे. त्यामुळे मित्रांनो, ते जे पोस्टर आहे ते थोडं अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. आणि त्या पोस्टरमुळे मित्रांनो तुमची जे एक ओळख आहे ते इथे वेगळी ओळख निर्माण होईल तुमच्या मार्केटमध्ये. आणि तुमच्या जे कॉन्टेंटला तिथं व्हॅल्यूसुद्धा मिळेल. तर त्यामुळे मित्रांनो, जे आपलं टेक्स्ट असते ते आपल्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये किंवा बॅनर एडिटिंगमध्ये इम्पॉर्टंट असते. तर आता भरपूर लोकांना अशा प्रकारचे जे टेक्स्ट आहेत हे बनवता येत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही बरेच जे मूवी पोस्टर बघितले असतील, त्या मूवी पोस्टरवरतीसुद्धा मित्रांनो जे टेक्स्ट असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्या टेक्स्टवरूनच मित्रांनो तुम्हाला समजते की जी मूवी आहे ते कशा टाईपची असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे जे टेक्स्ट आहे हे कसे बनवू शकता. आणि मित्रांनो, अशा प्रकारचे टेक्स्ट बनवायला नॉर्मल टेक्स्टपेक्षा 5-10 मिनिट तुम्हाला शिल्लक लागतील. बट मित्रांनो, अशा प्रकारचे जर तुम्ही टेक्स्ट बनवले तर तुमचे जे मार्केटमध्ये आहे मित्रांनो एक वेगळी ओळख निर्माण होईल. त्यासाठी हा जो विषय असते हा खूप इम्पॉर्टंट आहे टेक्स्ट एडिटिंगवाला. त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि जास्तीत जास्त म्हणजे मित्रांसोबत इथं शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांनासुद्धा याविषयी माहिती मिळाली पाहिजे. त्यासाठी नक्कीच शेअर करा, कारण मित्रांनो ज्ञान शेअर केल्याने जास्त वाढते. त्यासाठी तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. तर चला मित्रांनो, कोणत्याही टाईम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बनवण्यासाठी एका ॲपिंग जिथं आवश्यक लागेल ते म्हणजे मित्रांनो पिक्सल लॅब. आणि मित्रांनो, जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही प्लेस्टोरून एकदम इझिली डाउनलोड करू शकता. जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर अगोदर जे न्यू टेक्स्टचं ऑप्शन आहे तुम्ही तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. ओके, फोर्थ नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे बघू शकता जो बॅकग्राऊंडचा कलर आहे हा तुम्हाला इथे ब्लॅक कलर इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथं कलर्समध्ये गेल्यानंतर इथं जो ब्लॅक कलर आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून मित्रांनो आपण जे टेक्स्ट बनवू ते तुम्हाला इथे व्यवस्थित दिसेल. कारण भरपूर लोक काय करतात, खाली व्हाईट कलर किंवा वेगळा कोणता पण कलर इथं सिलेक्ट करतात. बट ज्याच्यावरचे आपण जे इफेक्ट आहेत मग टेक्स्टवरचे ते आपल्या इथे व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता जो ब्लॅक कलर आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं प्लस नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं प्लसवरती. आणि इथे बघू शकता एक टेक्स्टचं ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता आता मी तुम्हाला तुमचं जे टेक्स्ट बनवायचं आहे ते नाव इथे ॲड करायचं आहे. तर आता मला माझ्या मित्राच्या बर्थडेचं टेक्स्ट इथे ॲड करायचं आहे. तर मी काय करतो, त्याचं नाव इथे ॲड करून घेतो अशा प्रकारे. ओके, आता असं मित्रांनो त्याचं नाव इथे ॲड केलं. त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
आणि ज्याची या टेक्स्टची जी साईज आहे ही झूम करून घ्यायची अशा बघा. ओके, त्यानंतर इथे बघू शकता जे पॅडिंगचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सगळं थोडं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे, याच्यावरती तुम्हाला आता फॉन्ट ॲड करायचं आहे. कारण मित्रांनो अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे ते इथं चांगलं दिसेल का, जर तुम्ही एखादं चांगलं मूवी पोस्टर किंवा पोस्टर बनवत असाल किंवा बॅनर बनवत असाल, तर तुम्ही अशा प्रकारचं जे टेक्स्ट इथे यूज केलं तर तुम्ही या टेक्स्टवरती किती पण चांगले इफेक्ट दिले तरी मित्रांनो हे टेक्स्ट इथं चांगलं दिसणार नाही, कारण याच्यामध्ये आपल्याला फॉन्टसुद्धा चांगला इथे यूज करावा लागतो. आणि मित्रांनो सध्या आपण काय करत आहे, सध्या आपण इंग्लिश टेक्स्ट बघत आहे, त्यासाठी मित्रांनो इंग्लिश टेक्स्टबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो आता भरपूर लोकं जे असतात जे मोठमोठे डिझायनर लोकं आहेत ते जे फॉन्ट आहेत ते कुठून डाउनलोड करतात, तर त्यासाठी मित्रांनो एक वेबसाईट आहे, तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे क्रोमवरती जायचं आहे आणि इथे सर्च करायचं डी ए फॉन्ट इथे यूज के डी ए फॉन्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे इथे फॉन्ट पाहायला मिळतील. तर तुम्हाला काय करायचं तिथून तुम्ही जे फॉन्ट आहे ते एकदम इझिली आणि फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर जे जे झिप फाईल आहे हे तुम्हाला अनझिप करायचे आहे आणि जे पण फॉन्ट राहतील ते तुम्हाला आपल्या पिक्सल लॅबच्या फॉन्टच्या फोल्डरमध्ये शेअर करायचे आहेत, त्यानंतर पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो जे भरपूर सारे जे डिझायनर लोक आहेत म्हणजे 100 पैकी मित्रांनो 70-80% जे लोक आहेत ते डी ए फॉन्ट जे वेबसाईट आहे हे इंग्लिश फॉन्टसाठी ते इथे यूज करत असतात, तर तुम्ही ती वेबसाईटचा इथे यूज करू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता एक फॉन्ट आहे, आता मी जो इथे यूज करत आहे अशा वगैरे मित्रांनो एक फॉन्ट आहे, आता हा फॉन्टसुद्धा मी तुम्हाला देऊन देईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा मी आता फॉन्ट सिलेक्ट केला, त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकते जे टेक्स्टची जी साईज आहे मी इथे वाढवून घेतो. ओके, साईज इथं वाढवल्यानंतर आता सर्वात अगोदर काय करायचं तुम्हाला, आता सध्या मी तुम्हाला आता आपण सर्वात अगोदर अशा प्रकारचं इथे टेक्स्ट बनवलं म्हणजे आता अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे ते इथं अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही, त्यासाठी आता आपण काय करू, आता मलासुद्धा आता तुम्हाला काय करायचं, तुमचं जे बॅकग्राऊंड असेल जिथे तुम्ही टेक्स्ट इथं ॲड करत असाल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट इथं ॲड करत असाल म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड तर बनवलंच असेल ना, जे तुम्हाला पोस्ट बनवायचं असेल तर त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड बनवलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे ते बॅकग्राऊंड तुम्ही माझ्यावरती ॲड करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आता माझं जे बॅकग्राऊंड आहे, तर मित्रांनो मला याच्यावरती बॅनर बनवायचं आहे, जे माझं टेक्स्ट राहणार आहे ते याच इथे येणार आहे या साईडने, इथे बघू शकता खालच्या साईडने, तर मी अशा प्रकारचं जे माझ्या बॅकग्राऊंडचा हा जो पार्ट आहे हा इथे ॲड करून घेतो, जेणेकरून मित्रांनो मी इथंच जे माझ्या बॅकग्राऊंडवरती जे टेक्स्ट आहे ते मॅच इथं इझिली करू शकणार. कारण मित्रांनो या टेक्स्ट इथे या स्पेसवरती जे माझं टेक्स्ट इथे येणार आहे त्यासाठी मित्रांनो जेवढा पण शॅडो वगैरे लागेल तो मी ते व्यवस्थित या टेक्स्ट म्हणजे या बॅकग्राऊंडच्यानुसार मी त्या टेक्स्टवरती देऊ शकेल. ओके, त्यासाठी मी काय करतो आहे जे शॅडो आहे आपली जी बॅकग्राऊंडची लेअर आहे याला अशा प्रकारे खाली घेऊन घेतो. ओके, आणि लॉक करून घेतो. ओके, त्यानंतर मित्रांनो बघू शकता तर अशा प्रकारचे टेक्स्ट इथं आलेलं आहे, त्यानंतर मित्रांनो बघू शकता तर असं जे टेक्स्ट आहे असं चांगलं दिसणार नाही, याच्यावरती आपल्याला टेक्स्चर ॲड करायची असते. कारण मित्रांनो भरपूर जे लोक आहेत ते सध्या कलरच यूज करत आहेत, तर मित्रांनो जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता, कारण मित्रांनो भरपूर सारे पोस्टमध्ये तुम्हाला टेक्स्चर पाहायला मिळते. तर आता भरपूर लोक मित्रांनो गुगलवरती सर्च करतात टेक्स्चर डाउनलोड, तर मित्रांनो वेगवेगळ्या कलरचे इथे टेक्स्चर पाहायला मिळतील. बट मित्रांनो तुम्हाला जर सिनेमॅटिक लुक द्यायचं असेल तर तुम्हाला थोडं ओल्ड टाईपचं जे टेक्स्चर असते ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आता भरपूर लोक डायरेक्ट गुगलला सर्च करतात टेक्स्चर डाउनलोड, त्यामुळे मित्रांनो तिथं व्यवस्थित तिथं रिझल्ट पाहायला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो मला भरपूर लोक इथे मेसेज करतात की तू जे सर्व डाटा आहे तू हा विकत घेतलेला आहे का कुठून, म्हणजे तुला एकदम व्यवस्थित तुझ्याकडे एकदम परफेक्ट डाटा आहे. तर मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सर्व जो डाटा आहे मित्रांनो जो पण मी घेतो तो सर्व गुगलवरूनच घेतो, फक्त आपल्याला काय करायचं आहे तो व्यवस्थित तिथं सर्च करायचं आहे. कारण मित्रांनो भरपूर लोकांना काय होते की भरपूर लोकांना कोणत्या गोष्टीला काय म्हणतात हे माहिती नाही आहे, त्यामुळे मित्रांनो गुगलवरती व्यवस्थित तिथं ते रिझल्ट येत नाही. कारण मित्रांनो गुगलवरती आपण जर काही गोष्ट मराठीत टाकली तर तिथं व्यवस्थित तिथं आपल्याला जे गोष्टी आहेत तिथं दिसत नाही. त्यामुळे काय करायचं मित्रांनो आपल्याला ज्या जे तुम्हाला सर्च करायचं आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला फक्त माहीत पाहिजे, तेव्हा मित्रांनो तुम्हाला भरपूरसा इथं रिझल्ट पाहायला मिळतील. त्यासाठी आता मित्रांनो बघू शकता ओल्ड टेक्स्चरला आपण विंटेज टेक्स्चर किंवा ओल्ड पेपर टेक्स्चर असं जर तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला भरपूर सारे इथं जे टेक्स्चर आहेत मित्रांनो ते फुल एचडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच प्रकारे मित्रांनो मी एक टेक्स्चर डाउनलोड केलं आहे, तर आता मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्पेशल सांगेल की तुम्ही गुगलवरती कसं सर्च करू शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित जी मटेरियल आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा की गुगलवरून मटेरियल कसं डाउनलोड करायचं फुल एचडीमध्ये, त्यासाठी मला तुम्ही नक्की कमेंट्स करा. जर भरपूर लोकांचं जर इथं रिप्लाय आला तर आपण त्या टॉपिकवरती सुद्धा नक्की व्हिडिओ बनवूया. ओके, तर मित्रांनो त्या टेक्स्टवरती आपल्याला टेक्स्चर ॲड करायचं आहे, त्यासाठी सेकंड नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे,
टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर आता टेक्स्टमध्ये गेल्यानंतर मी तो टेक्स्चर इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारचं एक टेक्स्चर होतं. आता या टेक्स्चरमधलं मी मित्रांनो मला आता एवढाच पार्ट इथं हवा आहे इथे बघू शकता. अशा प्रकारचा एवढा पार्ट मला पाहिजे हवाला, कारण की हा जो पार्ट आहे थोडा ओल्ड टाईप वाटत आहे. तर मित्रांनो मी बघू शकतो अशा प्रकारचा हा इथं आणि व्यवस्थित सिंगल पूर्ण कलर आहे, त्यामुळे मित्रांनो हा मी इथे एवढा पार्ट घेतो इथे ओके. आणि इथे बघू शकता राईट साईडच्या बटनावरती क्लिक करतो तर मित्रांनो बघू शकता हे टेक्स्चर इथं अप्लाय झालेलं आहे ओके. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जे आपलं व्हाईट कलरचं टेक्स्ट होतं त्यानंतर अशा प्रकारचं टेक्स्चर दिल्यानंतर जे टेक्स्चर आहे ते म्हणजे जे टेक्स्ट आहे थोडं उठून दिसत आहे ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता याच्यावरती आपल्याला थोडं शॅडो इथं जो शॅडो असते शॅडो इफेक्ट याच्यावरती ॲड करायचं आहे आणि जो ऑफसेट वाय आहे तुम्हाला थोडा वरती करावं लागेल अशा प्रकारे ओके. त्यानंतर ब्लर रेडियस तुम्ही इथे वाढू शकता अशा प्रकारे, आणि याची जे ब्लर रेडियस वाढल्यानंतर याची जी थोडी ऑपेसिटी तुम्ही इथे कमी करू शकता शॅडोची अशा प्रकारे ओके. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आता इथं माझ्या मित्राचं नाव मी इथे ॲड केलं आकाश. त्यानंतर तुमचं जे सरनेम वगैरे असेल तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं टेक्स्टला, आणि आता त्याचं जे सरनेम नाही इथे ॲड करतो मी इथे बघू शकता शेड म्हणून ॲड करतो ओके अशा प्रकारे ओके. आणि इथे व्यवस्थित इथे आता ॲड करून घेतो. एक टेक्स्ट बनवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इझिली जे सेकंड टेक्स्ट आहे ते एकदम इझिली बनवू शकाल. त्याचनंतर परत याला कॉपी करतो त्या टेक्स्टला आणि वरती हॅपी बर्थडे अशा प्रकारचे मी लिहून घेतो ओके. आणि अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही भरपूर सारे इथं टेक्स्ट बनवू शकता एकदम इझिली इझिली. आता ओके त्यानंतर त्या टेक्स्टला मी थोडं साईज कमी करून घेतो या टेक्स्टची अशा प्रकारे ओके. साईज कमी केल्यानंतर ते व्यवस्थित इथे ॲड करून घेतो ओके. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचं आता आपण हे टेक्स्ट इथं बनवलेलं आहे. आणि अशा प्रकारचं सुद्धा मित्रांनो तुम्ही जर टेक्स्ट इथे यूज केलं तर तुम्हाला भरपूर सारी इथं म्हणजे जे टेक्स्ट जे पोस्टर आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. बट याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो थोडं आपण इम्प्रूव्ह करू शकतो ओके. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आता बघू शकतो आपण अशा प्रकारचं इथे टेक्स्ट इथे बनवलं ना, याच्यावरती तुम्ही काही ऑब्जेक्ट इथे ॲड करू शकता. एक्स्ट्रा ऑब्जेक्ट जे असतात तुम्ही माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी जे पण बड्डेचं टेक्स्ट राहतो त्याच्या बाजूला मित्रांनो काही पण वेपन्स वगैरे असतात जे आपले शस्त्र असतात ते इथे ॲड करत राहतो. तलवार झाली, त्यानंतर मित्रांनो जे टायगरचे सिम्बॉल झाले, त्यानंतर आता याच आपण यामध्ये मित्रांनो आपण जो धनुष्य बाणातला जो बाण असते तो पण इथे ॲड करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे जर तुम्ही एक्स्ट्रा ऑब्जेक्ट इथे ॲड केले तर त्यास ज्या टेक्स्टला अजूनसुद्धा एक एक्स्ट्रा लुक खतरनाक लुक येऊन जाते आणि ते पोस्टरमध्ये खूप भारी दिसते. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण आता याच्यामध्ये जो बाण असते तो इथे ॲड करणार आहोत. आता भरपूर लोकांचा जर तुम्ही गुगलला सर्च केलं बाण PNG तर बाण PNG येणार नाही, कारण मित्रांनो गुगलला मराठी समजते पण तिथं जे आपलं PNG पाहिजे तर मित्रांनो व्यवस्थित PNG ते मिळत नाही. जर आपण मराठी सर्च केलं तर तुम्हाला काय करायचं, बाणला काय म्हणतात ते तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित तिथं सर्व PNGs मिळून जातील. तर आता आपण काय करू, मी बघू शकतो माझ्याकडे ऑलरेडी एक मी PNG डाउनलोड केली आहे. जर तुम्हाला मित्रांनो गुगलला सर्च करता येत नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा, त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ नक्की बनवू ओके. तर आपण आता काय करू, मी अशा प्रकारचे PNG डाउनलोड केले आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचं जो बाणचं PNG पण इथे डाउनलोड केलं आहे. त्या अगोदर काय करायचं, मग लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जेवढ्या पण लेअर असतील हे तुम्हाला लॉक करून घ्यायचे आहे, आणि जे बाणचे जे लेअर आहे ते लॉक नाही करायचे, बाकी सर्व लेअर लॉक करून घ्यायचे आहेत. तर आपण काय करू, अशा प्रकारचा जो बाण आहे म्हणजे जो ॲरो आहे याला पण थोडासा वेळ झूम करून घेतो मी ओके. आणि झूम केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण झूम केलं आहे, आणि झूम केल्यानंतर या PNG ॲड म्हणजे जो ॲरो आहे याच्यावर तुम्हाला शॅडो इफेक्ट ॲड करायचा आहे. थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो शॅडो इफेक्ट असेल तिथं ऑन करून घ्यायचं अशा प्रकारे ओके. आणि शॅडो थोडं वाढून द्यायचं आहे आणि ऑफसेट वाय तुम्हाला थोडं वरती करून घ्यायचं आहे, आणि याची जी ऑपोसिट आहे हे तुम्हाला याच्यापेक्षा कमी करून घ्यायचं ओके. त्यानंतर मित्रांनो जे शेडचं ऑप्शन आहे हे लॉक करून घ्यायचं तुम्हाला ॲरोला, आणि आता जे खाली शेड आहे थोडं मी वरती करून घेतो ओके अशा प्रकारे. आणि जो ॲरो असेल हा तुम्हाला व्यवस्थित एकदा परत इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. अशावेळी तुम्ही इथे ॲड करू शकता एक्स्ट्रा PNG ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारचा आपला जे फायनल टेक्स्ट इथं तयार झालेला आहे, त्यानंतर तुम्ही जे आपली लास्टवर जे बॅकग्राऊंड आपण ॲड केलं होतं हे तुम्हाला आता ऑफ करायचं आहे, आणि अशा प्रकारचे जे PNG आहे हे तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे ओके. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची PNG आपण सेव्ह केली. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फुल SD सेव्ह करायची आहे. जर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारची जर PNG तुम्ही तुमच्या पोस्टरवरती ॲड केली तर तुमचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो की तुम्हाला त्या पोस्टरला लाईक मिळतील. त्यानंतर मित्रांनो तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. जसे पण तुम्ही टेक्स्ट बनवा, जसं पण तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बनवाल पोस्ट बनवाल, तसं तुमची एक वेगळी ओळख बनेल की यांनी हे पोस्टर बनवलं आहे, म्हणजे अशी एक तुमच्या नावाची एक वेगळी ओळख मिळेल. त्यासाठी अशा प्रकारचे मी पोस्टर नक्की बनवा.
आणि थोडा वेळ लागला चालेल पण चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकाल। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल आणि मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओवरून बऱ्यापैकी नॉलेज भेटलं असेल चांगल्या प्रकारे। त्यासाठी यार नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलसोबत नक्की सबस्क्राईब करा कारण ते एकदम फ्री असते, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं, भेटा पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।